सध्या सर्वच कलरफुल पूजा सावंतच्या लग्नाच्या रंगात बुडाले आहेत. पूजा लग्न करते हे समोर आल्यापासूनच नाही तर मागील काही वर्षांपासून पूजा कधी आणि कोणासोबत लग्न करणार याकडे तिच्या चाहत्यांचे लक्ष वेधले होते. पण अखेर तो दिवस उजाडला आणि तिने तिच्या जोडीदाराची पहिली झलक सर्वांना दाखवली. 28 नोव्हेंबर 2023 रोजी पूजाने त्या दोघांचा फोटो शेअर केला. त्यात त्याचा चेहरा नीट दिसत नसल्यामुळे हा मिस्ट्री मॅन नक्की आहे तरी कोण हा प्रश्न अनेकांना पडला. काही फोटो शेअर केल्यानंतर पूजाने तिच्या जोडीदाराचे नाव म्हणजेच सिद्धेश चव्हाण आणि त्याचा चेहरा जगासमोर आणला. त्यानंतर तिने सिद्धेश सोबतचे अनेक रोमॅन्टिक अंदाजातील फोटो शेअर केले. तेव्हापासून त्यांच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आले होते. त्यातच प्रार्थना बेहरे आणि भूषण प्रधान यांच्या सोबत पूजाच्या भावंडांनी मिळून पूजा आणि सिद्धेश यांची 31 डिसेंबरला बॅचलर पार्टी केली. त्याच दरम्यान सिद्धेशने पूजाला लग्नासाठी विचारले. पूजाने होकार देताच 16 फेब्रुवारी 2024 रोजी पूजा आणि सिद्धेशचा साखरपुडा पार पडला. यावेळी पूजाने हिरव्या रंगाची आणि सोनेरी काठ असलेली साडी नेसून हातात मोत्यांच्या बांगड्यात आणि नाकात नथ असा सुंदर मराठमोळा साज केला होता. तर सिद्धेशने देखील फिकट सोनेरी रंगाचा कुर्ता घातला होता. त्यानंतर पूजाने पांढऱ्या रंगाचा लेहंगा तर सिद्धेशने पांढऱ्या रंगाचा कुर्ता घातला होता. साखरपुड्यानंतर पूजाच्या घरी व्याही भोजनाचा कार्यक्रम झाला तर त्यानंतर थेट त्यांचे संगीताचा कार्यक्रम पार पडला. यावेळी दोघांनी वेस्टर्न आउटफिट निवडले होते. त्यांच्या संगीतासाठी अनेक कलाकार मंडळी त्यांचे कुटुंबीय व मित्र परिवार उपस्थित होता. पूजा आणि सिद्धेशसाठी अनेक जण वेगवेगळ्या गाण्यांवर थिरकले तर पूजा आणि सिद्धेशच्या रोमॅन्टिक डान्सने सर्वांचेच लक्ष वेधले. संगीत नंतर पूजाच्या हातावर सिद्धेशच्या नावाची मेहंदी रंगली. यावेळी पूजाने डिझायनर बहुरंगी लेहंगा आणि त्यावर भरसरीत दागिने घातले होते. मेहंदीचा प्रेमाचा आणि लग्नाचा आनंद तिच्या चेहऱ्यावर झळकत होता. लग्न घटिका समीप आली म्हटल्यावर नवरीला आणि नवरदेवाला हळद लागली. पूजा आणि सिद्धेश यांची हळद चांगलीच गाजली. हळदीला पिवळ्या रंगाऐवजी जांभळा रंग निवडत पूजाने नवा ट्रेंड सेट केला. तसेच यावेळी हातात हिरवा चुडा आणि त्यात सिद्धेशची नवरी असं लिहिलेल्या कलाईने साऱ्यांचे लक्ष वेधले. गुलाबी रंगाची भरजरी काठ असलेली पिवळ्या रंगाची साडी, केसात गजरा, माथ्यावर मुंडावळ्या आणि चेहऱ्यावर गोड हसू असलेली पूजा आणि ऑफ व्हाईट रंगाची शेरवानी घातलेला नवरदेव म्हणजेच सिद्धेश हे दोघेही सप्तपदीवेळी खूपच कलरफुल दिसत होते. तर अरेंज मॅरेज असलेल्या पूजा आणि सिद्धेशचा जवळपास 1.5 वर्षाच्या रिलेशनशिप नंतर अरेंज कम लव्ह मॅरेज झाले आणि मिस्टर अँड मिसेस कलरफुल यांनी आता साऱ्यांच्या आशीर्वादाने त्यांच्या कलरफुल संसाराला सुरुवात केली.